राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रित काही योजना जाहीर केल्या, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, निराधार महिलांचा समावेश आहे. या योजनेवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं आक्षेप घेण्यात आलाय. या योजनेसाठी पात्र होण्यास कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखाच्या आत असावं ही अट आहे. त्यामुळे या योजनेच्या कागदपत्रांसाठी सत्ताधाऱ्यांचे चमचे गोरगरीब महिलांना लुबाडतील आणि गरजू आणि वंचित महिला यापासून लांब राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या योजनेत 18 वर्षावरील अविवाहित मुली, कष्टकरी महिला, त्याचबरोबर 60 वर्षावरील वृद्ध महिलांचं काय असा सवाल उपस्थित करत योजना निव्वळ राजकीय स्वार्थापोटी जाहीर केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे यांनी केलाय. बहिणींची त्यांची नीट ओळख आहे असं दिसत नाही. 18 ते 30 या वयोगटामध्ये शहरामध्ये अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत काम करून ज्या विकासाला हातभार लावत आहेत अशा अविवाहित मुलींची यांना आठवणही या हा नियम बनवताना झालेला नाही. त्याचप्रमाणे 60 वयाच्यावरील महिला ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि आता म्हातारपणी त्यांना आधाराची गरज आहे त्यांचीही आठवणे सत्ताधारी विसरलेले आहेत. या सत्ताधाऱ्यांनी आशांना मानधनवाढीसाठी 2 वेळा संप करावा लागला. अंगणवाडीचा प्रश्न यांनी 52 दिवसाच्या संपानंतरसुद्धा सोडवला नाही. मोलकरणींसाठीचं बोर्ड आहे त्याची गेल्या 2.5 वर्षात त्यांना काहीही आठवण झालेली नाही. कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या महिलांची आठवणच यांना नाही. पण आता मात्र महिलांना दरमहा पैसे देण्याच्या भूमिकेवर हे आलेले आहेत ते केवळ यांच्या राजकीय स्वार्थातून आलेले आहेत हे स्पष्ट आहे. अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीच्या योजना जाहीर करून ज्यातून असंख्य महिला वगळल्या जाणार आहेत अशा योजना जाहीर करून सत्ताधारी हे कोणत्याही प्रकारे समाजामध्ये कोणतीही सहानुभूती मिळवू शकणार नाहीत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. खरा प्रश्न आहे तो विकासाचा आहे. ज्या विकासामध्ये लोकांना कामं उपलब्ध होतील, हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामाचं वाजवी दाम मिळालं पाहिजे हा स्वाभिमानानं जगण्याचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने हे सत्ताधारी काहीही करत नसल्यामुळं या त्यांच्या योजनेमुळे त्यांना फारशी काही सहानुभूती मिळेल अशा भ्रमात त्यांनी राहण्याची आवश्यकता नाही.